महाराष्ट्रात 9% लोकसंख्या असलेल्या वीर शैव लिंगायत समाजातील 18 जातींना केंद्राच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी दिल्लीत सामाजिक न्याय मंत्रालय बैठक झाली. या बैठकीला सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, शिवा संघटनेचे अध्यक्ष मनोहर धोंडे आणि सचिव उपस्थित होते. वीर शैव लिंगायत समाजाला 18 जातींच्या केंद्राच्या ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करणार असल्याचं यावेळी आठवले यांनी सांगितलं. येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये केंद्र सरकारच्या ओबीसीच्या GR मध्ये वीरशैव लिंगायत समाजाच्या 21 जातींचाही समावेश केला जाईल अशा प्रकारचं आश्वासन आणि अभिवचन आज केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री आमदार रामदासजी आठवले आणि केंद्राच्या समाज कल्याण विभागाचे प्रिन्सिपल सेक्रेटरी आणि त्यांचे अधिकारी यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. ओबीसी कमिशनची जी बैठक आहे ती लवकरात लवकर आम्ही मुंबईमध्ये घेऊ आणि त्या ठिकाणी जे 18 जातीचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्याबरोबर त्यांचं म्हणणं आम्ही ऐकून घेऊ आणि खरोखर त्यांची परिस्थिती जर ओबीसीमध्ये टाकण्यासारखी असेल तर अवश्य आम्ही त्यांचा विचार करू असं ते अधिकाऱ्यांनी तर सांगितलेलं आहे आणि माझ्या वतीने मी यांना आश्वासन दिलेलं आहे की लिंगायत समाजावर अन्याय होणार नाही. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.